ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी जुमो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे। शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त प्रमाणात या महामारीने शिरकाव केलाय। सध्या शहरात 37 तर ग्रामीण भागामध्ये 84 रुग्ण आढळले आहेत। यामध्ये ग्रामीण भागातील भिगवण, निमगाव, केतकी, शेळगाव, वरकुटे, कळस, कळम जंक्शन, लासुर्णे, मदनवाडी, अकोला, थोरातवाडी या गावांचा समावेश आहे। नगरपालिका, पंचायत समितीचा, आरोग्य विभाग, तहसीलदार कार्यालय आणि पोलीस प्रशासन या सगळ्याच पातळ्यांवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तालुक्यातील वालचंद नगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तर विनाकारण रस्त्यावरून ये जा करणाऱ्या तसेच विना मास्क वाहन चालकांवर 500 रुपये इतकी दंडात्मक कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे। नागरिकांनी या रोगाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला मदत करावी असं आवाहन तहसीलदार सोनाली मेटकरी, इंदापूरचा आरोग्य विभाग आणि पोलीस करत आहेत। करण चव्हाण, झूम ऑन न्यूज, इंदापूर।